नमस्ते, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम आमच्या नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये। हे आयोजनक सिटी मध्ये आम्ही पोहोचलो। हा सगळा आपण शूट केलेला आहे। तर पहिल्या भागात आपला पूर्ण ट्रेन प्रवास आणि आपला हॉटेल राउंड आपण घेतलेला आहे। तर तुम्हाला तो कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत, आपण आयोजनक सिटी मध्ये आलोय। ब्रेकफास्ट आपला झालाय आणि आता आपण आयजनाक सिटीचा सिटी सेंटर बघणार आहोत। तर आपण आता हळूहळू सिटी सेंटर कडे चाललोय। आणि ही बघा, ही जुनी बांधकाम, ही सगळी ओल्ड सिटी। आणि आता आपण मार्टिन लुथरच्या पुतळ्याकडे चाललोय। आयझनाकमध्ये त्यांनी ते शिक्षण घेत असताना राहिले। आणि बघूया, तुम्ही सुद्धा खूप उत्सुक असाल सिटी सेंटरला कसं आहे। तर चला, पुतळ्याच्या ठिकाणी आलेलो आहोत, ज्यांनी प्रोटेस्टंट पंथाची स्थापना केली आणि याला एक धर्म सुधारणा चळवळ असं म्हटलं गेलं। त्यावेळेस याला खूप महत्त्व होतं। आणि आयझनाक या शहरामध्ये यांचं वास्तव्य शिक्षण घेताना होतं। तर त्या पुतळ्याच्या तिथे आली आहे मी आणि आता तुम्हाला ते दाखवणार आहे। आयझनाक या शहराचं हे सिटी सेंटर आहे, याला कार्ल प्लॅट्स असं म्हणतात। आणि या पुतळ्याच्या बाजूने हे संपूर्ण सिटी सेंटर आहे। मी एक छानसा तो व्ह्यूज तुम्हाला दाखवते। आणि या गावाची एक याला निकोलाय टोर असं म्हणतात। आयझनाक सिटीचं कार्ल प्लॅट्स हे हृदय आहे, म्हणजे सिटी सेंटर आहे। आणि याच ठिकाणी सगळ्या ऐतिहासिक बांधकामं तुम्हाला दिसतील। आणि हा सिटी मार्केटचा एरिया आहे। तर रणदीप आणि मी आता निघालो आहोत शॉपिंगला। आम्ही थोडासा एक तास शॉपिंग करण्याचा प्लॅन केलेला आहे। तर इथे कपड्यांची दुकानं वेगळी वेगळी आणि फुलांची सुद्धा दुकानं दिसत आहेत मला खूप सारे। अशा गाड्यांची सुविधा वृद्ध लोकांसाठी इथे खूप असते। ही इलेक्ट्रिक गाडी आपल्याला समोर दिसतीये। हे ब्राटवुर्स्ट आहे, ग्रिल फ्लाईश असतं याच्यामध्ये आणि ते ब्रेडमध्ये टाकून खातात। तिकडे ब्रेड आहे आणि हे वरती जे आहे ते केचप आहे। तर आम्ही इथे कपड्यांच्या दुकानात आता आलेलो आहोत। आणि इथे आरशात दिसतोय का आपण? तर
खाते हैं स्कर्ट्स असे छोटे छोटे टॉप उन्हाळ्यासाठी। याची किंमत 10 युरो आहे। हे इथल्या ऑफर मध्ये कपडे आपल्याला आता रणदीपला टी शर्ट बघायचं आहे ना। चला आपण वरच्या फ्लोरला जाऊया। छान वाटतंय ना रणदीप। याची किंमत आहे 8 युरो। खूप जड आहे। तर H&M हे ब्रँडमध्ये आपण आलेलो आहोत। इथे प्रत्येक सिटीमध्ये हे दुकानं असतात। आपण आता वरती जाऊया रणदीपसाठी टी शर्ट बघायला। आम्ही ही टोपी घेण्याचा विचार करतोय। कशी दिसतीये मम्मा रणदीप? खूप चांगली बसतीये का? तर इथे असे वेगळे वेगळे हॉटेल आहे आणि तिथे लोक बसून खातायत। कॉफी शॉप्स असतात सिटी सेंटर मध्ये। आता आम्ही अजून एक दुकान शोधतोय। हे बघा इथे वेगवेगळे आईस्क्रीमचे प्रकार, त्याच्यात स्ट्रॉबेरी, चॉकलेट, मँगो आणि व्हॅनिला। अजून कुठला कुठला फ्लेवर आहे पिल्लू? येतात पिस्ता वा नट्स। आईस्क्रीम हा खूप आवडीचा विषय आहे। लोक उन्हाळ्यामध्ये खूप आईस्क्रीम खातात। म्हणजे आम्ही तर असं 2-3 आईस्क्रीमचे गोळे घेऊन खातात। म्हणजे उन्हाळा आणि आईस्क्रीम हे जर्मनीत खूप सॉलिड कॉम्बिनेशन आहे। हे वेगळे वेगळे कॉस्मेटिक्सच्या गोष्टी आहेत, लिपस्टिक, फाउंडेशन्स आणि हे सगळे। आम्ही कॉस्मेटिक आणि याच्या ड्रोगरी मार्केटमध्ये आलेलो आहोत। म्हणजे वेगवेगळे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स इथे असतात। इथे बॉडी वॉश शोधायचा आहे। हा रणदीपला सापडलाय। कुठला आहे? न्यूट्रिजना घेऊया का रणदीप? हा माझा फेवरेट आहे तो। रणदीपचा फेवरेट आहे तो। तर आता आपण आलो आहोत चर्चच्या ठिकाणी। इथलं जे चर्च आहे आणि सिटी मार्केट आहे, तर तिथलं हे छानपैकी फुलांचं छोटंसं शॉप आहे। हे इथलं ब्रॅटवुर्स्ट आहे। इथे स्ट्रॉबेरी विकायला आलेले आहेत। छोटे छोटे बॉक्स आहेत स्ट्रॉबेरीचे। परत इकडे छान फुलं दिसत आहेत। भाजी मार्केट पूर्ण टोमॅटो।
आणि इथे खाण्याच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं एक छोटंसं फिरता गाडा आहे. वेगळ्या वेगळ्या चीज दिसत आहे आणि ते ब्रेड आहेत. कपड्याची दुकानं तर सिटीतला हा एक छोटासा वॉक रणदीपचा आणि माझा. वेगळ्या वेगळ्या भाज्या इथे ठेवलेल्या आहेत. ही फळं आहेत, कलिंगड आणि स्ट्रॉबेरी, हे आलू बुखारा आहे, चेरीज. तर या चर्चची फोटोग्राफी मी करतीये. आणि हे चर्चच्या बाजूचे हा होता व्हिडिओ. जर्मनीतलं गाव, सिटी सेंटर आणि शॉपिंग आपण सगळं सोबत फिरलो आणि खूप खूप मजा आली. तर तुमच्या लक्षात आलं असेल की जर्मनीतले शहर आणि गाव याच्यात काय फरक असतो, कारण आपण शहराचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. मध्ये काय फरक आहे हे व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल. आणि अजून एक असतं की ते शेतातलं गाव म्हणतो ना आपण, शेतातलं राहणं वगैरे हे सुद्धा जर्मनीत आहे. पण ते आपल्याला त्या ठिकाणी जाऊन, म्हणजे जिथे शेती आहे, जिथे खूप ग्रामीण भाग आहे, तिथेच आपल्याला बघायला मिळतो. तुमची इच्छा असेल तर आपण ते सुद्धा बघूया, मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा, जेणेकरून नवीन नवीन आयडियाज आणि नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवत राहू. आणि काळजी घ्या, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.